मी पंजाब डाक हवामान अभ्यासक मुक्काम पोस्ट गुगली धामणगाव तालुका शिरूर जिल्हा परभणी। आज 25 जानेवारी आजपासूनचा नवीन हवामान अंदाज। तर राज्यात 25 जानेवारीपासून ते 7 फेब्रुवारीपर्यंत हवामान कोरडे राहणार आहे। आणि राज्यात आता 25 जानेवारीपासून ते 7 फेब्रुवारीपर्यंत दिवसा मात्र सूर्यदर्शन दिसल आणि दिवसा मात्र थंडी देखील जाणवणार आहे, परंतु रात्रीच्याला खूप थंडीची लाट राहणार आहे। दिवसा उन्हाचा ऊन वाढत जाईल पण रात्री थंडी वाढणार आहे। तरी सर्व शेतकऱ्यांनी आपण आपल्या पिकाची काळजी घ्यावी, पण ही थंडी असताना सकाळी वातावरणामध्ये धुळीचं देखील प्रमाण असणार आहे। तरी सर्व शेतकऱ्यांनी आपल्या धुक्यापासून आपल्या पिकाचं संरक्षण करावे। तसेच राज्यामध्ये बऱ्याच जणांना असं वाटायचं की ही धुळीसारखं वादळ दिसत होतं, ते धुळीचं वादळ नसून हे काय झालं की हे जे बाष्प आहे ते बाष्प जमिनीवरून उतरत असल्यामुळं हे असा प्रकार दिसत आहे। म्हणून सर्वांनी ही देखील लक्षात घ्यावे। आणि उत्तरेकडून वारे वाहत असल्यामुळे राज्यात परत दिवसा थंडी जाणवणार आहे। तरी सर्वांनी हा मेसेज सगळ्यांनी लक्षात घ्यावा। तसेच राज्यामध्ये 27 जानेवारी आणि 28 जानेवारी लातूर, सोलापूर, उस्मानाबाद आणि सांगली या जिल्ह्यामध्ये थोडं ढगाळ वातावरण राहणार आहे। तरी तिथल्या द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांनी आपण आपल्या या बागेचे संरक्षण करावे। 27 आणि 28 जानेवारी 2 दिवसात तिथं ढगाळ वातावरण राहणार आहे, तरी आपण आपल्या पिकाची तिथल्या शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी। उर्वरित राज्यामध्ये हवामान कोरडं राहणार आहे। सर्वांनी हा हवामान अंदाज लक्षात घ्यावा। वातावरणात जर अचानक बदल झाला तर लगेच मेसेज दिला जाईल आणि सर्वांना ताबडतोब मेसेज देऊन यूट्यूबद्वारे एक मेसेज येतो आणि तसेच आमच्या व्हॉट्सअपच्या ग्रुपमधून एक मेसेज तोच येतो, त्याद्वारे मेसेज दिला जाईल।